सुरुवात एका अतिशय महत्त्वाच्या बातमीने, जी बातमी आपल्या सामान्यांच्या जीवनाशी निगडीत आहे, स्वास्थ्याशी निगडीत आहे. एंजियोप्लास्टीसारख्या हृदयरोग उपचारातसुद्धा सेकंड हँड माल वापरला जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अन्न आणि औषध प्रशासनाच्या पथकानं केलेल्या तपासणीत ही बाब उघड झाली आहे. आणि यासंबंधी FDA आयुक्त डॉक्टर हर्षदीप कांबळे यांच्याकडे काही तक्रारीसुद्धा आल्या होत्या आणि त्यानुसार गेल्या काही दिवसांपासून खाजगी रुग्णालयांमध्ये पथकं पाठवून तपासणी केली जाते आणि त्यानंतर ही माहिती समोर आली आहे. या गंभीर प्रकाराची दखल घेऊन आता राज्यभरात सर्वच रुग्णालयांमध्ये या प्रकरणी तपासणी केली जाणार आहे. अतिशय महत्त्वाची बातमी, महत्त्वाची घटना आहे जी सामान्यांच्या जीवनाशी निगडीत आहे अशी. यामध्ये एंजियोप्लास्टीसारख्या हृदयरोग उपचारात सुद्धा सेकंड हँड माल वापरला जात असल्याची माहिती समोर आली आहे. अन्न आणि औषध प्रशासनाच्या पथकानं केलेल्या तपासणीत ही बाब उघड झाली आणि यासंबंधी FDA आयुक्त डॉक्टर हर्षदीप कांबळे यांच्याकडे काही तक्रारी आल्या होत्या. त्यानुसार गेल्या काही दिवसांपासून खाजगी रुग्णालयांमध्ये पथक पाठवून तपासणी केली जात असताना ही माहिती समोर आली आहे. या गंभीर प्रकारची दखल घेऊन आता राज्यभरात सर्वच रुग्णालयांमध्ये या प्रकरणी तपास सुरू केला जाणार आहे. तर कशा प्रकारे एंजियोप्लास्टीत गोलमाल करण्यात येतो पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. एंजियोप्लास्टीमध्ये धमनीतील अडसर शोधण्यासाठी गाइडिंग कॅथेटरचा वापर केला जातो. स्टेंट टाकताना बलून कॅथेटर वापरलं जातं आणि ही उपकरणं एकदाच वापरायची असतात. परंतु काही रुग्णालयांमध्ये कॅथेटर पुन्हा पुन्हा वापरले जातात. इथिलीन ऑक्साईड प्रक्रियेद्वारे या उपकरणांचं निर्जंतुकीकरण केलं जातं. निर्जंतुकीकरणानंतर ही उपकरणं दुसऱ्यांदा वापरायची नसतात आणि वापरण्यासाठी कॅथ लॅबमध्ये ती पाठवली जातात. कॅथेटर रुग्णालयांना 7 ते 9 हजार रुपयांना ती घाऊक किमतीत विकली जाते. तर पहिल्या रुग्णांसाठी 22 ते 25 हजारात त्याची विक्री केली जाते. परंतु पुनर्वापर करतानाही 11 ते 20 हजार इतकी रक्कम रोग्याकडून घेतली जाते. मधला एक हॉस्पिटल रुबी मेडिकल सेंटर, या ठिकाणी औषधांची विक्री आणि तिथे दवाखानासुद्धा अवैधरित्या चालू आहे. त्याची शहदिशा करण्याकरता मी आमच्या विभागाचे दक्षता विभागाचे असिस्टंट कमिशनर माधुरी पवार यांच्यासोबत एक टीम त्या ठिकाणी पाठवलेली होती आणि पोलीसही त्या ठिकाणी हजर होते. त्या ठिकाणी आम्हाला अशा बऱ्याचशे औषधं आढळलेत ज्याचे काही बिल्स वगैरे नव्हते. आणि महत्त्वाचं म्हणजे त्या ठिकाणी आम्हाला 11 MTP पॅकेट्स त्या ठिकाणी आढळले आणि 15 MTP पॅकेट्स ते यूज्ड झालेले त्या ठिकाणी आढळले. आणि त्याच्यामुळे जवळपास खूप थरो इन्स्पेक्शन आम्ही त्या दवाखान्याचं केलेलं आहे. तिथल्या ज्या डॉक्टर आहेत डॉक्टर चव्हाण, त्यांच्याकडे आयुर्वेदिकची डिग्री आहे आणि त्याच्यामुळे ते हे तिथे 4 पेशंट्स ॲडमिट होते. गायनॅकचे ऑपरेशन्स त्या ठिकाणी होत होते तर तेसुद्धा त्यांना अलाउड नाही. ते त्यांनी कशा प्रकारे केलेला या प्रकरणाची सर्व चौकशी जी आहे ती आम्ही आता करीत आहोत. तर कॅथेटरचा पुनर्वापर केला जातो अशी एक धक्कादायक माहिती समोर येते आणि कायद्याचं बंधन राहिलं नाही का किंवा IMA बडगा राहिला नाही का, भीती राहिली नाही का, अशी एक बाब या ठिकाणी आपल्याला महत्त्वाची दिसून येते या प्रकरणामध्ये. आपण थेट जाऊयात न्यूज रूम मध्ये. शिवाजी शिंदे आपले प्रतिनिधी आहेत. शिवाजी, डॉक्टर किंवा वैद्यकशास्त्र एक प्रोफेशन, नोबेल प्रोफेशन मानलं जातं, तरी सुद्धा अशा घटना घडतात काय, कशा प्रकारे हा गोरखधंदा समोर आलेला आहे? अत्यंत धक्कादायक असा प्रकार म्हणावा लागेल. मुंबईतल्या खाजगी अत्यंत नामांकित असे हॉस्पिटल्स आहेत, त्यांची नावं हर्षदीप कांबळे यांनी सांगितलेलीच आहेत.
आणि एंजियोप्लास्टी सेकंड हॅल माल असा वापरला जातो. एखादी हृदय शस्त्रक्रिया असते अशा प्रक्रियेमध्ये जिथे एखाद्या रुग्णाचं आयुष्यच दावलं लागलेलं असतं, एका रुग्णाच्या आयुष्याचा प्रश्न असतो, त्याच्या धमण्यांमध्ये जे कॅथरेट वापरलं जातं त्याचा पुनर्वापर केला जातो, त्याचं निर्जंतीकरण केलं जातं आणि त्याचा पुन्हा वापर केला जातो. अत्यंत एखाद्या रुग्णाच्या जीवाशीच खेळ खेळला जातो. मुंबईतल्या 4 रुग्णालयामध्ये याची तपासणी करण्यात आली, त्याच्यामध्ये काही असे प्रकार आढळून आले आणि अत्यंत धक्कादायक असा प्रकार आढळून आला की एंजियोप्लास्टीसाठी सेकंड हँड जे मटेरियल जे वापरलं जातं ते पुन्हा पुन्हा वापरलं जाते, त्याच्यातून पैसे कमवण्याचासुद्धा गोरखधंदा पुन्हा एकदा उघडकीस आला आहे. या संपूर्ण प्रकारामध्ये FDA अशा तक्रारी येत होत्या. या संपूर्ण घटनेकडे FDA अधिकारी आहेत, जे गुप्तवार्ता विभाग आहे त्यांचं, ते या संपूर्ण घटनेवरती लक्ष ठेवून होतं आणि ज्यामध्ये हर्षदीप कांबळे यांच्या आदेशानंतर या संपूर्ण सगळ्या रुग्णालयांचं तपासणी करण्यात आली आणि त्यांच्यामध्ये हे धक्कादायक प्रकार उघडकीस आले आहेत. राज्यात असे अनेक हॉस्पिटल असतील अशी शक्यतासुद्धा वर्तवली जाते, ज्याच्यामध्ये एंजियोप्लास्टीमध्ये अशा पद्धतीनं सेकंड हँड म्हणजे एखादा पुन्हा शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्याचं निर्जंतीकरण करून पुन्हा त्याचा वापर केला जातो आणि त्याच्या माध्यमातून पैसे कमवले जातात, असे अनेक हॉस्पिटलमध्ये प्रकार होत असतील याची शक्यतासुद्धा वर्तवली जाते. आता या सगळ्या हॉस्पिटलवरती FDA नजर असणार आहे. FDA अधिकारी या सगळ्या हॉस्पिटलमध्ये जाऊन तपासणी करतील आणि ह्या सगळ्या प्रकार उघडकीस आल्यानंतर मुंबईकरांच्या किंवा रुग्णांच्या जीवाशी खेळ खेळला जातोय का हाच प्रश्न इथं उपस्थित होत आहे. माधव, धन्यवाद शिवाजी या संपूर्ण माहितीसाठी. तर कॅथेटर नावाचं जे उपकरण ते वापरलं जातं, पुनर्वापर त्याचा केला जातो आणि याच्यामध्ये काळा बाजार असल्याचं समोर आलेलं आहे. आपण थेट जाऊयात, डॉक्टर अरुण गदरे आपल्याबरोबर आहेत, अलायन्स ऑफ डॉक्टर फॉर इथिकल हेल्थ केअरचे ते सदस्य आहेत. आपण थेट त्यांची चर्चा करूया. डॉक्टर, तुमचं स्वागत या कार्यक्रमात. मला सांगा की नोबेल प्रोफेशन वैद्यकशास्त्र असतानासुद्धा अशा घटना घडतात, काय कारण आहे की या ठिकाणी कायद्याचं बंधन नाही किंवा IMA बडगा किंवा एक भीती नाहीशी झालेली आहे, काय सांगाल? याचे दोन भाग आहेत. म्हणजे कसं आहे की आपण कॅथेटर आणि बलून याच्या पुनर्वापराबद्दल बोलतो आहे. होय, मी कार्डिओलॉजिस्ट नाही आहे, मी गायनेकोलॉजिस्ट आहे, पण एक अभ्यासक म्हणून मी जेव्हा ह्या विषयाचा धांदोळा केला तेव्हा माझ्या लक्षात असं आलं की मुख्यतः जपान, कॅनडा, युरोपचे काही देश यांच्या देशामध्ये अशा पद्धतीचा पुनर्वापर होतो. म्हणजे पुनर्वापर आता आपला कायदा काय सांगतो आहे हे मला माहीत नाही, पण 1997 रोजी कार्डियक सोसायटी ऑफ इंडियानं एक रिव्ह्यू घेतलेला आहे आणि त्या रिव्ह्यूप्रमाणे त्यांनी असं सुचवलेलं आहे की कॅथेटर आणि या सगळ्याचा पुनर्वापर हा शक्य आहे आणि तो करावा. एक जनतेचा प्रतिनिधी म्हणून मला ह्या विषयाकडे लक्ष वेधावं असं वाटतं की भारतासारख्या देशामध्ये जिथे रुग्ण गरीब आहेत तिथे जर योग्य पद्धतीच्या संशोधनातून असं आढळलं की पुनर्वापर करणं शक्य आहे तर जरूर प्रत्येक गोष्टीचा पुनर्वापर करायला व्हावा. पण डॉक्टर, या पुनर्वापरामध्ये संसर्गाची भीती कितपत आहे, संसर्ग होण्याची भीती कितपत आहे? आता मी जे जे रिपोर्ट वाचले त्याच्यामध्ये कमी जास्त प्रकारातील रिपोर्ट आहेत, परंतु कार्डिओलॉजी सोसायटी ऑफ इंडिया या कार्डिओलॉजिस्ट असोसिएशननी 1997 जे दिलेलं आहे त्याप्रमाणे थोडीफार शक्यता वाढते, परंतु खूप सिरियस अशी शक्यता नसते. पण मुद्दा माझा तो नाही आहे, मुद्दा असा आहे की कदाचित आपण असं बळू पडत नाही ना, कारण ज्या कंपन्या आहेत ज्या हे पहिलं विकत आहेत त्यांच्या हे फायद्याचं आहे की आपण पुनर्वापर न करणं, कारण त्यांना त्याचा फायदा खूप जास्त मिळणार आहे. आपल्याला दोन्ही बाजूने विचार करावा लागेल. मी पहिल्या बाजूला विचार करून असं सांगतो आहे की कार्डिओलॉजी असोसिएशननी दिलेली सूचना त्यांनी कायद्यामध्ये का परिवर्तित केली नाही हा पहिला प्रश्न आहे. कायदा तसा का राहिला हा दुसरा प्रश्न आहे. तिसरं म्हणजे कायदा असताना तो उल्लंघला का गेला हा चौथा प्रश्न आहे. पण याच्यापेक्षा जास्त महत्त्वाची माझी भूमिका ही आहे की जी हॉस्पिटल्स कॉर्पोरेट हॉस्पिटल्स आहेत, जी डॉक्टरांची अशा पद्धतीच्या धंद्यासाठी उभी आहेत, तिथे हे गैरप्रकार होत आहेत. मुख्य तुम्हीच सांगितलं, बातमी तशी आहे की 7,000 रुपयाचं प्रायमरी कॅथेटरची किंमत पेशंटला 22,000 रुपये लावली जाते पहिल्या वेळेला यूज करताना, आणि दुसऱ्या वेळेला यूज करताना ती 15,000-10,000 लावली जाते. मुख्य प्रश्न असा आहे की ह्या कॅथेटरमधून हॉस्पिटल का पैसे कमवतात, नंबर एक. नंबर दोन, ही ट्रान्सपरन्सी आहे का, पेशंटना सांगितलं गेलेलं आहे का, ह्या दुसरा मुद्दा. आणि तिसरा मुद्दा, पेशंटचे मुळातच चार्जेस कमी झाले आहेत का, पण हे काहीही होत नाही
आपल्याकडे मुख्यतः बऱ्याच ठिकाणी ही पारदर्शकताच नसते आणि आपल्याला स्टेंट बिझनेसवरनं असं लक्षात आलेलं आहे की आत्तापर्यंत गेले 20 वर्ष होलसेलरला 14,000 रुपयाला स्टेंट मिळायचा, तो होलसेलर 30,000 रुपयाला हॉस्पिटल किंवा डॉक्टरनं विकायचा आणि डॉक्टर किंवा हॉस्पिटल ते 1,00,000 रुपयाला विकायचे आणि यात कुठेही ट्रान्सपरन्सी नव्हती. डॉक्टर, यामध्ये मला काही कुठली हॉस्पिटल सामील आहेत सांगू शकाल ना त्या हॉस्पिटलची? नाही, आता असं आहे की हा NPPA वेबसाईटवर डाटा आहे, म्हणजे नॅशनल फार्मॅकॉलॉजिकल प्राईस कंट्रोल अथॉरिटी, ज्यांनी स्टेंटवर 29,000 रुपयाची मर्यादा आणली, त्यांनी असं लिहिलं आहे, त्यांनी भारतातल्या सगळ्या हॉस्पिटलचं एक ॲव्हरेज काढलेलं आहे. म्हणजे अमुक एक हॉस्पिटल असं ते म्हणत नाही आहेत, सर्वत्र हा ॲव्हरेज प्रकार आहे आणि हा अत्यंत धोकादायक प्रकार घडत होता. माझा प्रश्न असा आहे की जेव्हा अशा पद्धतीने कार्डिओलॉजिस्ट, हॉस्पिटल्स, डॉक्टर्स हे आपली विश्वासार्हता घालवून बसतात, तेव्हा मग अशा पद्धतीचा पुनर्वापरसुद्धा त्याच्याकडे समाज संशयाने बघायला लागतो आणि त्यांना उत्तर देता येत नाही. माझा मुद्दा असा आहे की आपल्याकडे अजिबात रेग्युलेशन नाही, ट्रान्सपरन्सी नाही, प्रोटोकॉल फॉर्मेशन नाही. कार्डिओलॉजी सोसायटी ऑफ इंडियाने काही प्रोटोकॉल तयार केले का, ते वापरले का, त्याची जाहिरात लोकांपर्यंत पोहोचवली का? आणि मग भारतभरचे मला कार्डिओलॉजिस्ट जे भेटले आहेत ते जे सांगतायत की आम्हाला 100 पेशंटमधून 15 पेशंट आम्ही अँगिओप्लास्टी करतो, 100 पेशंटना जर तपासलं तर, पण आम्हाला टार्गेट दिले जातात की 40 पेशंट आम्हाला करायला पाहिजेत, म्हणजे 25 पेशंटवर आम्ही गरज नसताना अँगिओप्लास्टी करतो. ही माहिती मला भारतभरच्या कार्डिओलॉजिस्टनी स्वतः दिलेली आहे. अशा पद्धतीची नफेखोरी जर चालत असेल, अपारदर्शकता असेल आणि त्यामुळे सरकारने लक्ष घातल्यानंतर जर इतका भयानक प्रकार पुढे येत असेल की डॉक्टर आणि हॉस्पिटल पेशंटना न सांगता 70,000 रुपये खिशात घालतात फक्त स्टेंटच्या किमतीसाठी, स्वतःची प्रोफेशनल फी घेतात. हा सेकंड हाल अशा पद्धतीचे व्यवहार जेव्हा बाहेर जर वापरली गेली, ही साहित्य वापरली गेलं तर काय धोके संभवतात माणसाला, रुग्णाला? मी जे काही धोके असे आहेत की जे, परंतु काही ठिकाणी रिपोर्ट असे आहेत की जास्त महत्त्वाचे धोके होत नाहीत, म्हणजे पण तरीसुद्धा कधी कधी इन्फेक्शन बारीक होऊ शकतं, पण खूप सिव्हिअर एंडोकार्डायटिस झालं आहे, हृदयाला खूप जास्त डॅमेज झालं आहे, अशा पद्धतीचे रिपोर्ट मी वाचलेले नाहीत, परंतु त्याची माहिती कार्डिओलॉजिकल सोसायटी ऑफ इंडिया देऊ शकते. आणि त्यांनी त्यांच्या एका रिपोर्टमध्ये असं म्हटलेलं आहे की हे सेफ आहेत, त्यांनी खूप मोठे धोके होत नाहीत, पण तरी ही माहिती पेशंटपर्यंत पोचते का? पेशंटला आपण असा सल्ला देतो का की तुम्हाला चॉईस देतो का? आणि मुळात स्टेंटच्याबद्दलच आधी पारदर्शकता नव्हती, कोणाची इंडिकेटर सर्जरीबद्दल पारदर्शकता नाही, कुठलेही प्रोटोकॉल नाही. क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट ॲक्ट आपण 2010 साली दिल्लीमध्ये टाकला, पास झाला, तो अजून 2017 साली महाराष्ट्र गव्हर्नमेंटने पास केला नाही. अशा पद्धतीच्या वातावरणामध्ये जेव्हा खाजगी वैद्यकीय क्षेत्रा ही जवळपास अनियंत्रित आहे, या आणि जिथे स्टेंटसारख्या गोष्टी बाहेर येत आहेत तिथे नक्कीच या सगळ्या विषयाबद्दल संशय निर्माण होतो. परंतु ह्या संशयात आपण ह्या सगळ्या गोष्टीकडे, पुनर्वापराकडे असंही बघितलं पाहिजे की त्याचा फायदा जर पेशंटला पोचत असेल आणि जर तज्ज्ञांची समिती त्याला मान्यता देत असेल तर ते करण्यामध्ये गैर नाही. डॉक्टर, या स्टेंटच्या किमती शासकीय दर फार कमी आहेत, तर या चढ्या किमतीने का विकलं जातं, त्याला जबाबदार कोण आहे? मी म्हटलं ना तसं की मोठ्या मोठ्या कॉर्पोरेट हॉस्पिटल किंवा हे जे हॉस्पिटल्स आहेत जिथे फक्त, आता कॉर्पोरेट हॉस्पिटल तर इंडस्ट्री म्हणून त्यांचं रजिस्ट्रेशन आहे, नॅचरली त्यांचं उत्तरदायित्व हे फक्त त्यांच्या शेअर होल्डरकडे आहे, प्रॉफिटकडे आहे. आणि प्रॉफिट हा जर ओरिएंट असेल तर अशा पद्धतीची टार्गेट दिली जाणं, अशा पद्धतीची जिथे जमेल तिथे कॉस्ट कमी करायच्या मागे लागणं, या सगळ्या गोष्टी होणार, याच्यामध्ये पारदर्शकता काही नाही. नक्कीच डॉक्टर, धन्यवाद संपूर्ण सगळ्या वातावरणाच्या माहितीसाठी. डॉक्टर अरुण गदे आपल्याबरोबर होते, ज्यांनी स्टेंटचा पुनर्वापर कसा केला जातो त्याची संभाव्य धोके काय आहेत याविषयी आपल्याला माहिती सांगितलेली आहे.